नाशिक मधील सामनगाव परिसरातील पाडबंधारे विभागात अतिक्रमित जागेत बांधण्यात आलेली तब्बल 63 घरे अतिक्रमण विभागाकडून आज जमीन दोस्त करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून सामनगाव परिसरातील पाडबंधारे विभागात परिसरातील नागरिकांकडून अतिक्रमित पद्धतीने घरे बांधण्यात आली होती. या दरम्यान बुधवारी नाशिक महापालिका अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान मनपा उपायुक्त सोमनाथ वाडेकर, इतर 5 विभागीय कर्मचारी, अग्निशमन दल अधिकारी, विद्युत अधिकारी, पोलीस निरीक्षक अधिकारी, 30 महिला पोलीस, 40 पोलीस कर्मचारी तसे 10 RPI कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे अनेक संसार उघड्यावर पडलेत. अनेक वयोवृद्ध निराधार झाल्यामुळे नागरिकांकडून कारवाईचा विरुद्ध संताप तर व्यक्त केला जातोय, परंतु या बेघर झालेल्यांना आता कुठेतरी घर मिळेल का आणि त्यांना कुठेतरी राहण्याचे निवासस्थान मिळेल का हेच मोठे प्रश्नचिन्ह आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.